या समाजामध्ये सुंदरता ही रंगाने ठरवली जाते तर माणसाची इज्जत त्याच्याकडे असलेल्या पैशांवरून केली जाते. म्हणजे तुम्हाला समजले असेलच की पैसा जरी सर्व काही नसला ना तरी खूप काही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की नोकरी करून तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकता, आपली स्वप्न नाही. आणि जर तुम्ही बिझनेस करशाल तर तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतात, तुम्ही यशाचा सर्वोच्च शिखर गाठू शकतात. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की बिझनेस करून आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहे का नोकरी करून दुसऱ्याची स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहे. नमस्कार, मी विनीत भावसर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जॉब वॉज बिझनेसचा पार्ट नंबर 2. तर पार्ट नंबर 1 जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो अवश्य बघा, कारण बघा त्यामध्ये कोणी जॉब केला पाहिजे आणि कोणी बिझनेस केला पाहिजे, जॉब आणि बिझनेस या दोघांचे फायदे आणि दोघांचे तोटे मी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. तर आज आपण बघणार आहोत की नेमकं यशाचा सर्वोच्च शिखर कसा गाठायचा, आपली स्वप्न कशी पूर्ण करावे आणि कशा पद्धतीने आपण बिझनेसच्या माध्यमातून हे पूर्ण करू शकतो. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जॉब आणि बिझनेस या सर्व गोष्टींमधल्या सर्व शंका तुमच्या क्लिअर होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर समजा तुम्ही एखाद्या कॉलेज लेवलच्या मुलाला विचारलं की तुझी नेमकी इच्छा काय आहे, तुला काय हवं आहे, तर तो तुम्हाला फक्त एवढं सांगेल की मला मस्तपैकी 5 ते 7 लाखाचा पॅकेज असलेली एक नोकरी पाहिजे, वेल सेटल लाईफ पाहिजे, बस अजून काय पाहिजे. बरोबर आहे का नाही? पण तुम्ही कधी असं उत्तर ऐकलंय का की मला एक असा सक्सेसफुल बिझनेसमॅन बनायचा आहे की जो 10 जणांना 5 ते 7 लाखाचा पॅकेज असलेली नोकरी ऑफर करू शकेल, देऊ शकेल, असा मला सक्सेसफुल बिझनेसमॅन बनायचं आहे. असं कधी तुम्ही उत्तर ऐकलंय का? एकदम क्वचित असं उत्तर निघतं. मी तर कधी ऐकलं नाही, तुम्ही ऐकलंय का? तर बघा, सिंपल अशी गोष्ट आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये फक्त हेच शिकवलं जातं की नोकर कसे बनवायचे. बरोबर आहे? आणि हेच आपल्याला बदलवायचं आहे, आपल्याला मालक बनायचं आहे, नोकर नाही. ती दुनिया आता गेली, आता जागी व्हा, उठा आणि स्वतः उद्योजक बना, बिझनेसकडे थोडंसं लक्ष द्या. आणि जरी तुम्ही नोकरी करत असाल ना तर पार्ट टाईम थोडासा काहीतरी वेगळा बिझनेस शोधा, नेमकं काही ना काही साईड बाय साईड काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, कारण हेच तुमचं वय आहे काहीतरी करून दाखवण्याचं. ठीक आहे? आणि बघा, आता जर समजा तुम्हाला काही विचारलं की अरे बाबा तू बिझनेस का करत नाही आहे, तर तो तुम्हाला फक्त एकच सांगेल, अरे बाबा माझ्याजवळ पैसा नाही आहे, भांडवल नाही आहे, कोण एवढी रिस्क घेईल, कोण एवढा पैसा टाकेल, कोण एवढी रिस्क मोठी घेईल. ठीक आहे ना? आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे बघा, सिंपलची गोष्ट आहे की पैसा माझ्याजवळ नाही हे काही कारण आहे का? नाही. जर तुमच्याकडे बेस्ट आयडिया असेल, बेस्ट इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट असेल, तर तुम्हाला पैशाची काहीच घेणं देणं नाही आहे. 100 रुपयापासून तुम्ही स्टार्टिंग करू शकता. पण सर्वात महत्त्वाची काय पाहिजे? तुमचं धैर्य, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमच्या गोलबद्दल असलेलं तुमचं स्नेह, हे सर्व महत्त्वाचं आहे. आणि तुमची आयडिया, तुमचा कन्सेप्ट जबरदस्त असला पाहिजे, तुमचं एक्सप्लेनेशन जबरदस्त असलं पाहिजे, मग तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा तुमचं स्टार्टअप करू शकता. आणि बघा कसं आहे माहिती आहे का, वेगवेगळ्या स्टार्टअप इंडियावर एकदम छोटासे कोर्स आहे, ते कोर्स तुम्ही मराठी हिंदी दोघी लँग्वेजमध्ये आहे, ते तुम्ही करा. आता बरेचसे लोक एका छोट्याशा कारणामागे लपता की आमच्याजवळ पैसा नाही, आमच्याजवळ भांडवल नाही, हेच कारण धरून ते रडत बसता. कारण त्यांना ॲक्च्युअलमध्ये बिझनेस करायचाच नसतो. त्यांना असं वाटतं की यामध्ये भरपूर रिस्क आहे, रोज वेगवेगळे संकट आहे, खूप जास्त रिस्क आहे आपल्या बिझनेसमध्ये. आणि जॉबमध्ये तर रिस्कच नाही आहे, दर महिन्याला पेमेंट, अजून काय पाहिजे. बरोबर की नाही? पण मला असं वाटतं की खरं पाहिलं ना तर जॉबमध्ये सर्वात जास्त रिस्क आहे. जर समजा एखाद्या जॉबवाल्या व्यक्तीला आपण काढून टाकलं, बरोबर आहे, जॉब बोलतो ना काढून टाकलं, तर काय होईल? तो दुसरा जॉब पाहिल, थोडेसे दिवस त्याचे वाया वगैरे जातील. ठीक आहे? पण त्याला परत बेसिकपासून सुरुवात करावी लागेल. बरोबर आहे? पण या ठिकाणी कसं असतं माहिती का, बिझनेसमॅनचं कसं असतं की तो काय करतो, एकामागोमाग एक असे जोडधंदे सुरू करत असतो. म्हणजे जर त्याचा एक बिझनेस असेल ना तर त्याचे जोडधंदे 5-6 जोडधंदे तो चालू करून ठेवतो. म्हणजे काय की हा जरी बंद पडला ना तर हा पैसा मिळवून देईल, हा बंद पडला तर पहिल्यावाला चालवून जाईल. म्हणजे कसं माहिती का, त्याचं सर्व काही व्यवस्थित मॅनेजमेंट असतं. म्हणून लक्ष ठेवा, एका इन्कम सोर्सवर डिपेंड राहू नका. मी तुम्हाला अजून पण सांगतोय, जर तुम्ही जॉब करत असाल ना तर साईड बाय साईड छोटासा बिझनेस काही ना काही करू शकता, पार्ट टाइम का होईना पण काही ना काही करा. कारण बघा कसं असतं माहिती का, बिझनेसच आहे जो तुमची सर्व स्वप्न हा पूर्ण करून देऊ शकतो. एक गोष्ट तुम्ही माझी कायम लक्षात ठेवा की माणूस तेवढाच मोठा होऊ शकतो जेवढा तो विचार करू शकतो, आणि तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा तो स्वतंत्र असू शकतो. आता एखाद्याच्या कैदेमध्ये, आता जो व्यक्ती जॉब करतोय ना तो कैदेतच झाला, त्याच्या बॉसच्या तो काही देते, बॉस जी ऑर्डर देईल ते त्याला करावंच लागेल. बॉसचा तो एका प्रकारे गुलाम झाला, आणि गुलामगिरीमध्ये कधीच माणसाला मोठं काहीतरी करता आलेलं नाही आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रों, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुमच्या स्वप्नांच्या मागे लागा. स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला या बिझनेसच्या शर्यतीमध्ये उतरावंच लागेल, स्वतःला सिद्ध करावंच लागेल. कारण बघा, जंगलातला सिंह तुम्ही बघितला असेल, कसं असतं माहिती का त्याचं लाईफ? कधी कधी खायला मिळतं, कधी कधी मिळत नाही. स्वतःची शिकार मिळवायची असेल तर खूप मेहनत करावं लागतं, जोरात पळावं लागेल, हिमतीने त्याची शिकार करावं लागेल, तेव्हा कुठे पोटाला काही ना काही त्याला मिळेल. बरोबर की नाही? पण सरकशीतला सिंह कसं असतं माहिती का? मस्तपैकी तीन टाईम त्याला खायला मिळतं, जे पण काही असेल मस्त टेन्शन नाही, काही नाही, एखाद्या पिंजऱ्यामध्ये राहायचं, मस्तपैकी सुखाने जिंदगी चालली, कम्फर्ट झोनमध्ये त्याची जिंदगी चालली. बरोबर की नाही? पण मग सरकशीतला सिंह जो असतो ना, त्याला हा जो मस्त रिंग मास्टर असतो, चापकाचे फटके मारतो आणि त्याच्याकडून बिचाराकडून सर्व कामं करून घेतो. पण जंगलातल्या सिंहाला कोणाला चापकाचे फटके मारायची कोणाची हिंमत होईल का? सांगा बरं, काय होऊन जाईल, त्याचे हाल काय होईल माहिती का तुम्हाला? म्हणून लक्षात ठेवा, जंगलातल्या सिंहाकडे पाहिलं की माणसाची लगेच एकदम टर्र होऊन जाते. बरोबर का नाही? पण मग जर समजा सर्कशीतलं मध्ये आपण तर उलट आनंद घेतो त्याचा, आला लक्षात तुम्हाला? म्हणजे हा फरक असतो. तुम्ही तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जंगलातला सिंह बनायचा आहे का मग सर्कसीमधला सिंह, हे तुमची इच्छा आहे, चॉईस इज युअर. ठीक आहे, चला तर मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की जॉब बेस्ड आहे का मग बिझनेस बेस्ड आहे. ठीक आहे, चला. तर एक मोठी अशी नामांकित कंपनी होती आणि या कंपनीच्या समोर एक छोटंसं समोशाचं दुकान होतं. त्या ठिकाणी एक दुकानदार मस्तपैकी एकदम चटाकेदार एकदम मस्तपैकी चविष्ट समोसे विकायचा. तर ज्या वेळेस त्या कंपनीमध्ये जेवणाची सुट्टी झाली ना, की सर्व वर्कर, मॅनेजर, सुपरवायझर मस्तपैकी त्या दुकानात यायचे आणि एकदम चविष्ट असे समोसे खायचे. तर असं बरेच दिवस चाललं. मग एक वेळा काय झालं माहिती का, की त्या मॅनेजरला थोडंसं असं वाटलं की चला आता या समोसेवाल्याची, या दुकानदाराची आपण थोडीशी मजा घेऊन बघू. ठीक आहे, मग त्याने मस्त की एक सुंदर असा प्रश्न त्याला विचारला, का रे बाबा तू सकाळपासून येतो इथे, एवढा घाम गाळतो, एवढं कष्ट करतो, हे समोसे तळतो, तर तुला असं काही वाटलं नाही का की तू एवढी मेहनत करतो तर त्या मानाने तुला काहीच मिळत नाही आहे? तुला असं कधीच वाटलं नाही का की तुला पण माझ्यासारखा जॉब असावा, मॅनेजरच्या पदावर आज मी आहे, मला बघ किती पगार आहे आणि तुला बघ. तुला असं कधी वाटलं नाही का की मस्तपैकी एका त्या कंपनीत कामाला लागावं, मस्तपैकी आपला पण पगार चांगला राहिला पाहिजे असता? तुला असं कधीच वाटलं नाही का? मग तो समोसेवाल्याने मस्तपैकी तिचं पहिले ऐकून घेतलं आणि मग त्याला सांगितलं की हे बघ बने बाबा, कसं आहे म्हणे साहेब, तुम्हाला मी एक सांगतो की 10 वर्षापूर्वी मी हा समोसे विक्रीचा जो माझा व्यवसाय आहे ना, हा चालू केला होता. मग सुरुवातीला काय करायचो मी, की एक टोपली घ्यायचो, त्या टोपलीमध्ये समोसे वगैरे भरायचो आणि ती डोक्यावर घेऊन मी जागोजागी भटकायचो, इकडे तिकडे फिरायचो आणि माझे समोसे विकायचो. आणि 10 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या नोकरीला, तुम्ही तुमच्या जॉबला स्टार्टिंग केली असेल, त्यावेळी तुम्हाला पगार सुद्धा चांगला असेल, त्यावेळेस तुम्हाला पगार जवळपास तुमचा 8 ते 10 हजारच्या आसपास असेल. पण मला त्यावेळेस महिन्याला 1000 रुपये मिळायचे, मी एवढं सर्वकडे फिरायचा तरी मला 1000 रुपये मिळायचे. मग त्यानंतर 10 वर्षांमध्ये आपण मेहनत केली, तुम्ही पण केली, मी पण केली, तुम्ही सुद्धा बघा सुपरवायझर बनले, सुपरवायझरवर मॅनेजर बनले, अशा पद्धतीने तुमचा सुद्धा प्रवास झाला. आणि मी सुद्धा पहिले टोपलीमधून विकायचो, आता मग मी नंतर एक छोटीशी गाडी लावली, मग गाडीनंतर एक छोटंसं दुकान घेतलं आणि मस्तपैकी आता हे समोसे विकतोय. बरोबर आहे? मेहनत मला तर खूप करावी लागले आणि साहजिकच आहे तुम्ही पण मेहनत केलीच असेल. बरोबर की नाही? पण बघा, तुम्ही आजच्या कंडिशनला महिन्याला किती कमवतात? 50,000 रुपये महिना आज तुमचा पगार असेल. पण मी महिन्याला 2 लाख रुपये कमवतो. आणि बघा कसं आहे माहिती का, मी पैसा जास्त कमवतो मान्य आहे, मी कष्ट पण जास्त करतो आणि हे माझ्या हक्काचं दुकान आहे. आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाली ना, तर बघा ज्यावेळेस माझी मुलं मोठी होतील त्यावेळेस हा धंदा ते वाढवतील, याला पुढे अजून नेतील. बघा मी सुरुवातीला टोपलीपासून सुरुवात केलं होतं, टोपलीवरून हातगाडी, हातगाडीवरून मग मी हे छोटंसं दुकान केलं होतं. माझ्या मुलांना सुरुवातीपासून सुरुवात करायची काहीच गरज नाही आहे, शून्यापासून सुरुवात करायची काहीच गरज नाही आहे. ह्या दुकानला ते वाढवतील, या दुकानचं मोठं हॉटेल बनवतील, या हॉटेलचे ब्रँचेस खोलतील, मोठे मोठे हॉटेल्स ते बांधतील आणि नंतर मग माझ्यापेक्षा खूप खूप पुढे जातील. पण या उलट तुमचा मुलगा काय होईल? तुम्ही जर समजा रिटायर वगैरे झाले की तुमच्या मुलाला सुद्धा तेच करायचं आहे, डायरेक्ट तो मॅनेजर बनू शकतो का? नाही, त्याला पहिले वर्कर बनावं लागेल, मग सुपरवायझर, मग कुठे जाऊन तो मॅनेजर बनेल. आला लक्षात? म्हणजे तुम्हाला सुद्धा सर्वचे सर्व पर्याय पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पण माझ्या मुलांना तसं करायची काहीच गरज नाही आहे, म्हणजे माझा व्यवसाय हा पिढ्याने पिढ्या चालू राहील आणि जे पण माझे मुलं बाळ येतील, नातू पंतू येतील, हे याला पुढे खूप जास्त मोठं करतील. पण तुमच्या परिवाराला पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल. हा डिफरन्स आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आणि शेवटी कितीही काही झालं तर मी माझ्या दुकानाचा मालक आहे, मी माझ्या बिझनेसचा मालक आहे, तुम्ही फक्त नोकर आहात. माझे मोठे मोठे स्वप्न आहे आणि माझे मुलं नक्की ते पूर्ण करतील. पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय केलं?
हे उत्तर ऐकून तो मॅनेजर थोडासा शर्मेने थोडासा झुकला. त्याने मस्तपैकी समोशाचे 20 रुपये दिले आणि गुपचाप चालला गेला. यावरूनच आपल्याला समजलं असेल की बिझनेस चांगला का मग जॉब चांगला. मला हे क्लिअर झालं असेल असं मला वाटतं. तर बघा मित्रांनो, की कोणताही धंदा हा छोटा किंवा मोठा नसतो. आपण कोणत्या लेव्हलने विचार करतोय, आपण कुठपर्यंत त्याला घेऊन जाण्याचा विचार करतोय, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बघा, धंद्याला सुरुवात करा. काही का असेना, छोटा मोठा का असेना, पण सुरुवात करा. कारण म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. म्हणजे सुरुवात करा, शून्यापासून सुरुवात करा, होईल 100 रुपयापासून करा. हळूहळू प्रगती करा, शिकत चला, नव्या नव्या गोष्टी शिकत चला. बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलला अपडेट करता का? हो करता ना. लॅपटॉपला करता का? हो मग करता ना. घरातल्या एखादी समजा वस्तू झाली, ती जुनी झाली, तिला तुम्ही लगेच बदलवून टाकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही अपडेट करताय. मग स्वतःला का बरं जुनं ठेवलंय? स्वतःला पण तर अपडेट करा ना. या मार्केटमध्ये नेमकं काय काय हालचाली चालू आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहे, त्याच्यावर अभ्यास करा, त्याच्यावर रिसर्च करा. आपलं जे पॅशन आहे, त्या पॅशनचं रूपांतर प्रोफेशनमध्ये कसं आणता येईल यावर काम करा. मार्केटची नीड काय, मार्केटला गरज काय, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन कशात आहे, कस्टमरला कशाची गरज आहे, कस्टमरला कोणतं प्रोडक्ट लागतंय, त्याच्यावर काम करा. कस्टमरच्या बाजूने, त्याच्या बाजूने विचार करा की याच्या काय काय अपेक्षा आहे, याच्याबद्दल तुम्ही विचार करा. आणि मला सांगा, का तुम्ही यशस्वी नाही होणार? सुरुवात तर करा. तुम्ही छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, पण सुरुवात करा. लक्ष ठेवा, बेस्ट आयडिया, बेस्ट कॉन्सेप्ट आणि जबरदस्त आयडिया असेल ना तुमच्याकडे, जर जबरदस्त प्लॅनिंग असेल ना, तर तुम्हाला पैशांची काहीच गरज नाही आहे. टायअपमध्ये करा, कोलॅबरेशनमध्ये करा, पण करा. तर बघा, तुमची जर स्वप्न मोठे असेल ना, तर ते तुम्हालाच पूर्ण करायचे आहे, दुसरा कोणीही येणार नाही आहे. तुमची स्वप्न आहे, तुम्हालाच पूर्ण करावी लागतील. त्यासाठी घ्या कठोर मेहनत, शिका. आणि जे तुम्हाला करायचं असेल ना, तर मला तरी असं वाटतं की त्या पहिले थोडंसं अभ्यास करा, त्याच्यावर थोडंसं रिसर्च करा. तो धंदा ज्या ठिकाणी चालू आहे ना, जो तुम्हाला उभा राहायचा आहे, त्याच्यावर थोडंसं अभ्यास करा. त्या ठिकाणी जाऊन थोडंसं काम करा, 6 महिने 8 महिने 1 वर्ष त्या ठिकाणी काम करा. सर्व गोष्टी समजून घ्या, मगच स्टार्टअप करा. कारण कसं आहे माहिती का, की भारतातील 90% जे तुमचे स्टार्टअप आहे ना, ते बंद पडून जातात. तर बंद का पडतात? कारण त्यांच्याकडे बेस्ट स्ट्रॅटेजी नसतं, चांगला अभ्यास नसतो, व्यवस्थित डायरेक्शन नसतं, काहीच माहिती नसतं. अरे बिझनेस करणाऱ्याला तुम्ही विचारला की का रे बाबा, करंट अकाउंट म्हणजे काय, GST कोणाला लागतो, इन्कम टॅक्स केव्हा द्यायला लागतो, शॉप ॲक्ट लायसन काय असतं, उद्योग आधार काय असतं, त्याला काहीच माहिती नाही राहत. आणि काय म्हणतो, मला बिझनेस करायचा आहे. अरे बाबा, तुला जर बिझनेस करायचा असेल ना, तर तुला बिझनेसचा बी पासून सुरुवात करावी लागेल. तुला हे सर्व गोष्टी काय काय, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कंपनी कशी उघडायची, छोटी का होईना, प्रत्येकचे डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, लोन कसं घ्यायचं, प्रत्येक गोष्टीवर गव्हर्नमेंटने सबसिडी दिलेला आहे, याचा वापर कसा करून घ्यायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. आणि बघा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जी गोष्ट करशाल ना, तन मन धन लावून द्या, पूर्ण 100% देऊन द्या. अरे होईल ना त्रास, कितीक दिवस होईल, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष होईल, पण 5व्या वर्षी तर तुम्ही सक्सेसफुल राहाल का नाही. आणि हेच तुमचं वय आहे 22 ते 26 पर्यंत. जे करायचं ते करून घ्या, कारण 26व्या वर्षानंतर तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढता. मग तुम्ही काय करता, छोटा मोठा जॉब पकडता आणि आयुष्यभर त्याच्यामध्ये घालवता. तर बघा, मला तरी असं वाटतं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. आणि हाच खरा नियम आहे, जे पण मिळतंय ना, जे नॉलेज तुम्हाला मिळते ना, ते गेन करून घ्या. कारण बघा, माझं वय वर्ष आहे 23 वर्ष, बरोबर आहे. पण या 23 वर्षापर्यंत मी एकूण 8 वेगवेगळे बिझनेस केलेले आहे, ठीक आहे. बघा, त्याच्यामधले 6 माझे अजून सुद्धा लॉकडाऊनचा काळ जरी असला ना, तरी सुद्धा माझे 8 बिझनेस अजून सुद्धा चालू आहे. 1-2 बिझनेस फक्त ठप्प पडलेले, ते पण लॉकडाऊनमुळे. ते पण लॉकडाऊन संपला की परत व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजे बघा, मी माझं तुम्हाला उदाहरण देतोय यासाठी, कारण मी याच्यावर अभ्यास केलेला आहे. मी आता सुद्धा जवळपास 8 बिझनेस चालवतोय, मग ते वेगवेगळे पार्टनरशिपमध्ये आहे सर्व काही, पण सर्व काही मॅनेज सुद्धा मी करतोय. तर तुम्ही सुद्धा करू शकता, मी करू शकतो, तर मग तुम्ही सुद्धा करा ना. पण बघा, रिकाम बसू नका, काही ना काही करा. पडशाल तुम्ही, परत उठा, पुन्हा चाला. परत पडशाल, परत उठा, पुन्हा चाला. पण थांबू नका. बघा, पळाले नाही तरी चालेल, पण चालणं बंद करू नका. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. एक दिवस असा येईल की तुम्ही तुमच्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचाल. आणि मग त्यावेळेस जे तुम्हाला म्हणत होते ना, अरे भाऊ तू काहीच करू शकणार नाही, तुला नाही जमणार रे हे बिझनेस, हेच लोक तुमच्या ओळख्या दाखवतील. अरे मग हा माझा मित्र आहे, अरे मग हा माझा असा आहे, अरे हा माझा पुतणी आहे, अरे हा माझा असा आहे. अरे जाऊ द्या ना भाऊ, आला का लक्ष तुम्हाला? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर यश तुमच्याकडे असेल ना, तर लोक तुमच्याजवळ येतील, स्वतःहून येतील, स्वतःहून तुमच्याशी ओळख दाखवतील. अलग लक्षात तुम्हाला. त्यामुळे सांगतोय, बिझनेसच्या आयडिया मनात ठेवा, विचार करा. लॉकडाऊनचा काळ आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता स्वतःवर, स्वतःमध्ये असं काय पॅशन, अशी कोणती गोष्ट आहे की त्याला तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता, तुम्ही त्या पॅशनचं प्रोफेशन बनवू शकता. तुम्ही बघा, एखाद्या बिझनेससाठी तुम्ही आपल्यातलं पॅशन, आपापल्या ज्या चांगल्या गोष्टी आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. हे बघा, आणि तुमचा गोल अजून डिसाईड
डिसाईड झाला नसेल, गोल तुमचा ठरलेला नसेल, तर एक काम करा, माझा पहिला व्हिडिओ आहे की हाऊ टू सेट गोल, हा व्हिडिओ तुम्ही बघा, पहिला दुसरा तिसरा, मी अशी कंटिन्यू व्हिडिओ सिरीज बनवणार आहे, तर ते तुम्ही सर्वच्या सर्व व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला सर्वच्या सर्व डाऊट क्लिअर होतील. बघा, मी एक काही बिझनेस गायडन्स वगैरे तर नाही आहे, पण बघा माझे अनुभव मी तुम्हाला सांगितले, मला जे वाटत होतं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी, तर मी माझ्या माध्यमातून तुम्हाला फक्त छोटीशी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर समजा तुम्हाला हे माझे एफर्ट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. कारण बघा, सुरुवात तुम्ही करा, मला फक्त एवढं म्हणायची, सुरुवात करा, कुठूनही करा पण करा. 2 रुपयाचा पेन विका, पण विका ना काही तर करा, सुरुवात तर करा बिझनेस. कधी सांगता येईल तुम्हाला की मी हे केलं? कारण बघा, तुम्हाला लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचं जे पुस्तक आहे ना, हे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. शेवटचं पान का असेल ना, पण ते तुम्हाला लिहायचं आहे. जरी त्या पुस्तकाची स्टार्टिंग दुसऱ्या कोणीही केलेली असेल ना, पण त्या पुस्तकाचा शेवट मात्र तुम्हालाच करायचा, हे लक्षात ठेवा. स्वप्न मोठी आहे तुमची, तर ती पूर्ण सुद्धा तुम्हालाच करावी लागेल. दुसरा कोणी येणार नाही रे बाळांनो, दुसरा कोणीही येणार नाही. तुम्हालाच तुमच्या स्वप्नांना पुढे घेऊन जायचं आहे, तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे. आणि सक्सेस झाल्यानंतर बघा काय मजा असते लाईफची, ठीक आहे? तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.